सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने ही राज्यातील 106 नगरपंचायतींच्या निवडणुका 21 डिसेंबरलाच होणार असल्याचं जाहीर केले. ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 27% जागा ही आयोगाने अनारक्षित केल्या असून या ठिकाणी 18 जानेवारीलाच मतदान होईल. मतदानाच्या तारखा वेगळ्या असल्या तरी सर्व जागांची मतमोजणी 19 जानेवारीलाच होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त UPAS मदान यांनी दिली. ओबीसी आरक्षणासाठीचा एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य सरकारला 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. हा डेटा गोळा होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात ही राज्य सरकारची मागणी फेटाळल्यानंतर आता निवडणूक आयोगाने आज उर्वरित 27% जागा खुल्या करून निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. राज्य निवडणूक आयुक्त UPAS मदान यांनी सांगितले, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुका कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांच्या अंतर्गत 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021लाच मतदान होईल. त्याचबरोबर 4 महापालिकांतील 4 रिक्त पदांच्या आणि 4,554 ग्रामपंचायतीतील 7,130 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील 21 डिसेंबरलाच मतदान होईल. न्यायालयाच्या आदेशानुसार याच दिवशी हे मतदान पार पडेल. अधिक बातम्यांसाठी आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.